नमस्कार। मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणाऱ्या नेत्यांची रांग लागली आहे। तर पुढील 4 महिन्यात भाजपचे अनेक आमदार हे महाविकास आघाडीमध्ये सामील होतील असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे। आता त्यांची सुरुवात होताना बघायला मिळत आहे। भाजपचे मोठे नेते कल्याणराव काळे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात आता रंगताना दिसत आहे। या ठिकाणी त्याचं कारण ठरतंय ते म्हणजे सरकोली येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित होते। त्यामुळे कल्याणराव काळे हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी आता राजकीय वर्तुळामध्ये जोर धरल्याचं बघायला मिळत आहे। एवढंच नाही तर या कार्यक्रमात कल्याणराव काळे यांनी केलेल्या एका वक्तव्याचंही चांगलीच चर्चा सुरू आहे। आपण पुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीनं काम करू असं कल्याणराव काळे यांनी म्हटलं आहे। आपण पुढे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं कल्याणराव काळे यांनी या कार्यक्रमात सांगितलं। त्यामुळे या सर्व कार्यक्रमात कल्याणराव यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी होती।